Okay, voice is audible? Yes, sir. Okay, so we will cover the next example. Write down next example. Yeah. Single phase transformer. Single phase transformer has the turns ratio of बघा काय दिले 3000 as to 20. The turns ratio of 3000 has to 20. त्याच्यानंतर फुल स्टॉप. The primary induced EMF. The primary induced EMF of 2200 volt with frequency of 50 hertz supply. Full stop. Calculate first secondary induced EMF and second maximum flux. Everybody written down the example? Yes, sir. Okay. Now we will write which are the given things to us. Okay. So which are the bagar? First of all, turns ratio of 3000 as to 20. Kashachi value dilele ahe? What is the turns ratio? Correct. That is N1 divided by N2. That is of what? 3000 as to 20. Then primary induced EMF. Kashachi value dilele ahe? Primary induced EMF. E1. Kashachi? E1. Correct. This is the value of E1, which is of what? 2200 volt with a frequency of 50 hertz. Manje kashachi value hai? F, which is equal to 50 hertz. Full stop. What we have to calculate? Secondary induced EMF. Manje kai? E2 and maximum flux. That is nothing but the phi EM. Got this, everyone? Sagalyana kalalela hai ka? Yes. Now, the simple formula hai. Simple. Apla transformation ratio kai hai? What will be the formula for transformation ratio? N2 upon N1. 2 divided by E1 is equal to N2 divided by N1. Ata E2 chi value kiti dilele hai? We have to find out. E1 chi value kiti dilele hai? 2200. Ata ikda baga. Aplela deta na kai dilele hai? N1 as to N2. Ma N2 as to N1 kele tar kai nare? What will be that? N2 as to N1 kele tar. Kai nare? 20 as to 3300. बरोबर आहे का? सॉरी 300 दिले. कळलं आहे का हे सगळ्यांना कसं केलं? एव्हरीबडी गॉट दिस वन. हाऊ वी हॅव डिड दिस? कळलं आहे का? येस. बघा, N1 as to N2 दिलाय 3000 as to 20, पण आपल्याला ऍक्च्युअली ट्रान्सफॉर्मेशन रेशो मध्ये काय पाहिजे? N2 as to N1. आता ह्याच्यावर E2 ची व्हॅल्यू काढा. E2 इज इक्वल टू हाऊ मच इट इज? 2200 into 20 divided by how much it is? 3000.
सो टेल मी द वैल्यू ऑफ E2 E2 ची वैल्यू काय ती सांगा सगळ्यांनी आता 146.66 वोल्ट दिस इज द वैल्यू ऑफ E2 कैलक्युलेशन व्यवस्थित करा रे तेवढ्यासाठी मार्क घालू नका डोंट लूज द मार्क ओनली बिकॉज ऑफ कैलक्युलेशन सगळी येत आहे आणि कॅल्क्युलेशन जर चुकत असेल तर लेट्स विल बी व्हेरी डिफिकल्ट ओके नाउ व्हॉट वी हॅव टू फाइंड आउट काय फाइंड आउट करायचं आपल्याला हा मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ फ्लक्स कशावर फाइंड आउट करू शकताय ईएमएफ इक्वेशन ईएमएफ इक्वेशन ओके करेक्ट ईएमएफ इक्वेशन ऑफ द ट्रान्सफॉर्मर कुठलं वापरणार ईएमएफ इक्वेशन विच ईएमएफ इक्वेशन नाउ वी आर गोइंग टू यूज कुठलं पण यूज करा E1 चं करा E1 इज इक्वल टू 4.44 F φm इंटू N1 बरोबर आहे E1 ची व्हॅल्यू किती आहे 2200 इज इक्वल टू 4.44 F इंटू सॉरी फ्रिक्वेन्सीची व्हॅल्यू दिलेली आहे जस्ट मिनिट बघा फ्रिक्वेन्सीची व्हॅल्यू किती दिलेली आहे व्हॉट विल बी द व्हॅल्यू ऑफ फ्रिक्वेन्सी 4.44 F 50 इंटू फ्लक्स ची व्हॅल्यू 5 M हाऊ मच इट इज माहिती आहे का आपल्याला काढायचे ओके इंटू N1 आता N1 किती घेणार हाऊ मच यू आर टेकिंग N1 3000 करेक्ट कारण N1 as to N2 म्हणजे थोडक्यात काय आहे N1 ची व्हॅल्यू 3000 आहे आणि N2 ची व्हॅल्यू काय 20 आहे सो ह्याच्यावरून आता मला मॅक्झिमम फ्लक्स ची व्हॅल्यू सांगा किती येते व्हॉट विल बी द मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ फ्लक्स झिरो पॉईंट झिरो झिरो थ्री बरोबर आहे का येस दॅट इज युनिट वेबर दिस इज द व्हॅल्यू गॉट इट एव्हरीवन Yes, sir. Okay, write down this example. लीला येस सर कंप्लीटेड एव्हरीवन कंप्लीटेड ओके आता त्याच्या पुढे दुसऱ्या टाइप वरचे प्रॉब्लेम घेऊ आता आपण बघा इथं लिहून घ्या सगळ्यांनी राईट डाऊन देअर वन नोट त्या सगळ्यांनी नोट लिहा केव्हीए रेटिंग ऑफ ट्रान्सफॉर्मर KVA rating of transformer is given by yeah, KVA is equal to V1 I1 divided by 1000 which is equal to V2 I2 divided by 1000
ओके सगळ्यांनी फॉर्म्युला लिहून घेतला. सी व्हॉट इज द मीनिंग ऑफ दिस केव्हीए. केव्हीए रेटिंग इज नथिंग बट द रेटिंग विच इज यूज टू मेजर द व्हॉट आय कॅन से कपॅसिटी ऑफ द ट्रान्सफॉर्मर. म्हणजे आपण ट्रान्सफॉर्मरची कपॅसिटी कशी मोजतो. 10 KVA ट्रान्सफॉर्मर आहे, 15 KVA ट्रान्सफॉर्मर आहे, 100 KVA ट्रान्सफॉर्मर आहे. अँड व्हॉट इज द लॉंग फॉर्म ऑफ दिस केव्हीए. किलो वोल्ट एम्पियर. व्हॉट इज इट्स लॉंग फॉर्म. किलो वोल्ट एम्पियर. आता हे केव्हीए काय आहे आपण चॅप्टर नंबर 3 मध्ये बघणार आहोत. व्हेनेव्हर वी आर गोइंग टू कव्हर द चॅप्टर नंबर 3 एसी फंडामेंटल्स, इन दॅट चॅप्टर वी आर गोइंग टू स्टडी व्हॉट इज द मीनिंग ऑफ केव्हीए, देन किलो वॅट अँड किलो वोल्ट एम्पियर रिएक्टिव. दॅट ऑल थिंग्स दॅट वी आर गोइंग टू स्टडी. बट फॉर हिअर इट सेल्फ यू कॅन रिमाइंड द फॉर्म्युला. फॉर KVA is equal to V1 I1 divided by 1000, which is equal to V2 I2 divided by 1000. Okay? कळलं हे सगळ्यांना? सगळ्यांनी हा फॉर्म्युला लिहून घेतलेला आहे. Yes. ओके आता बघा तुम्हाला एक्झाम्पल मध्ये हे V1 आणि V2 ची व्हॅल्यू डिरेक्टलीच दिलेली असणार आहे. पण काय आहे बघा, ज्यावेळेस आपण ट्रान्सफॉर्मरची रेटिंग कसं लिहित होतो, 4400 by 300 volt. आता ज्यावेळेस तुम्ही केव्ही रेटिंगचा फॉर्म्युला युज करणार आहे, टेक दिस एज द V1 अँड दिस एज द V2. ओके अँड ज्यावेळेस EMF चा युज करताय, E1 अँड दिस एज द E2. मोर ऑर लेस E1 V1 अँड E2 V2 मोर ऑर लेस सेम. ओके जस्ट नोटेशन इन द फॉर्म्युला इज डिफरंट. ओके व्हॉट एव्हर दिस ट्रीट एज द V1, दिस एज द V2. कळलेलं आहे का सगळ्यांना? येस सर. ओके सो वी विल ट्राय टू कव्हर द एक्झाम्पल बेस्ड ऑन दिस फॉर्म्युला. ओके लिहा एक्झाम्पल, लिहा 2000 KVA कॉमा 6600 by 400 volt 50 hertz single phase transformer has 80 turns on secondary side. 80 turns on secondary side. Full stop. Calculate primary and secondary current with number of primary turns and maximum value of flux. ओके एक्झाम्पल लिहून घेतले सगळ्यांनी. येस. ओके नाव वी विल राईट विच आर द गिव्हन थिंग्स टू अस. बघा आता पहिल्यांदा काय दिलेलं आहे, 200 KVA. म्हणजे ट्रान्सफॉर्मरची केव्हीए रेटिंग दिलेली आहे किती, 2000. काय दिलेलं आहे, 6600 by 400. ओके मीन्स V1 that is equal to 6600 volt and V2 that is equal to 400 volt. Got it everyone? Okay. Chala tumhi sometimes E1 E2 pan read karu shakta. Okay. Now next kay dilele hai, frequency that is of what, 50 hertz.
देन 80 टर्न्स ऑन सेकंडरी साइड म्हणजे कशाची व्हॅल्यू दिलेली आहे, विच व्हॅल्यू इज देअर? 80 टर्न्स ऑन सेकंडरी साइड म्हणजे कशाची व्हॅल्यू आहे? n2. करेक्ट, दॅट इज द व्हॅल्यू ऑफ n2 विच इज इक्वल टू हाऊ मच इट इज 80. कारण त्यांनी काय म्हणले 80 टर्न्स ऑन द सेकंडरी साइड, बरोबर आहे. आता काय म्हणते, कॅल्क्युलेट प्राइमरी अँड सेकंडरी करंट म्हणजे काय, आय वन अँड आय टू. देन नंबर ऑफ प्राइमरी टर्न्स दॅट इज एन वन अँड मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ फ्लक्स दॅट इज फाय एम. कळले का सगळ्यांना, गिव्हन थिंग्स कळलेलं आहेत का? एव्हरीबडी गॉट द गिव्हन थिंग्स? नाव वी विल सॉल्व एक्झाम्पल हिअर. बघा आता, आता आपल्याला काय करायचंय, आय वन आय टू ची व्हॅल्यू काढायची. बघा आपल्याकडे आता फॉर्म्युला काय, केव्हीएचा फॉर्म्युला काय, केव्हीए इज इक्वल टू व्ही वन आय वन डिवायडेड बाय 1000. आता केव्हीए ची व्हॅल्यू दिलेली आहे का? येस, इट इज गिव्हन 2000 इंटू व्ही वन ची दिली आहे का 6600 इंटू आय वन काढायचा आहे डिवायडेड बाय 1000. सो फाइंड आउट दी व्हॅल्यू ऑफ आय वन फ्रॉम दिस. याच्यावरून आय वन ची व्हॅल्यू किती ते फाइंड आउट करा. थर्टी पॉइंट थर्टी थर्टी किती येते? थर्टी पॉइंट थ्री झिरो थ्री एम्पियर, बरोबर आहे का? अशी येते का? नो सर, 30.3030. येस सर, 303.03. दोनच मिनिट मी कॅल्क्युलेशन करतो. येस सर, इट इज 303.03 एम्पियर. Okay, next, find out the value of I2. Now how to find out? KVA is equal to, use the formula for secondary, V2 I2 divided by 1000. KVA ची value अजून किती आहे, 2000 into V2, V2 किती दिलेला आहे 400 into I2 divided by 1000. सो फाइंड आउट दी व्हॅल्यू ऑफ आय टू. कॅल्क्युलेशन मिस्टेक करू नका. सिंपल कॅल्सीवर जर तुम्हाला येत करता येत नसेल तर डिफिकल्ट आहे. किती येते व्हॅल्यू? करेक्ट, दॅट इज ऑफ व्हॉट, 5000 एम्पियर. आली का सगळ्यांची व्हॅल्यू एवढी? आता काय सांगितलंय त्यांनी, नंबर ऑफ प्रायमरी टर्न्स फाइंड आउट करायला सांगितलेत. ऑलरेडी सेकंडरी आपल्याकडे आहेत. युज द ट्रान्सफॉर्मेशन रेशो, व्ही टू डिवायडेड बाय व्ही वन इज इक्वल टू एन टू डिवायडेड बाय एन वन. व्ही टू ची व्हॅल्यू किती आहे, 400 डिवायडेड बाय 6600 इन टू एन टू, हाऊ मच इट इज गिवन, 80 डिवायडेड बाय एन वन. सो ह्याच्यावरून आता एन वन ची व्हॅल्यू किती येते सांगा. 1320. Correct. 1320. That is the N1. Yes, sir. Everybody got. Now, what we have to find out? Maximum value of flux. कसं फाइंड आउट करणार आता? कसं फाइंड आउट करणार? फ्लक्सचा एकच फॉर्म्युला आपल्याकडे. कुठला फ्लक्सचा फॉर्म्युला आपल्याकडे? BM is equal to EMF equation. BM is equal to 5M divided by A. पण इथं BM पण दिलेला नाहीये, एरिया पण दिलेला नाहीये. मग कशावर फाइंड आउट करणार? करेक्ट, युज दॅट फॉर्म्युला, E1 इज इक्वल टू 4.44 F 5M N1. आता इथं E1 ची व्हॅल्यू किती घेणार? किती घेणार E1 ची व्हॅल्यू? 6600 is equal to
4.44 f frequency 50 into phi m as it is into n1 how much it is n1 card like 1320 so find out the value of flux phi m kiti the value जीरो पॉइंट जीरो टू फाइव बराबर है का टू टू फाइव टू टू फाइव है का हाँ ओके जीरो पॉइंट जीरो टू टू फाइव दैट इज नथिंग बट दी वेबर एवरीबडी गॉट दिस हाउ टू सॉल्व द एग्जांपल कळले का सगळ्यांना अरे इथं तुम्ही बघा आता काय काय जण म्हणत असतील ई वन च्या जागी व्ही वन कसं काय घेतलं 6600 सिंपल आहे बघा आपला ट्रान्सफॉर्मेशन रेशो काय व्ही टू डिवायडेड बाय व्ही वन दॅट इज इक्वल टू ई टू डिवायडेड बाय ई वन दॅट इज इक्वल टू एन टू डिवायडेड बाय एन वन आता मी जर हा रेशो घेतला व्ही टू डिवायडेड बाय व्ही वन इज इक्वल टू ई टू डिवायडेड बाय ई वन आता व्ही टू इज इक्वल टू व्ही सॉरी व्ही टू ची व्हॅल्यू किती दिले 6600 डिवाइडेड बाय व्ही टू ची व्हॅल्यू किती दिली 400 इज इक्वल टू ई टू डिवाइडेड बाय ई वन म्हणजे ई टू ची व्हॅल्यू इनडायरेक्टली किती झाली सॉरी इथं उलट झालेलं आहे माझ्याकडनं व्ही टू डिवाइडेड बाय व्ही वन व्ही टू ची व्हॅल्यू आहे 400 आणि ई टू ची व्हॅल्यू आहे 660 सॉरी ई वन ची व्हॅल्यू आहे 6600 म्हणजे ई टू इनडायरेक्टली काय झाला 400 आणि ई वन काय झाला दॅट इज 6600 ओके सगळ्यांना कळले का हे एव्हरीबडी गॉट दिस वन राईट डाऊन दिस एक्झाम्पल completed
यस सर. ओके आता हे नेक्स्ट एक्झाम्पल तुमच्यासाठी आहे, बघू किती जणांना समजलं आता कसं सॉल्व्ह करायचं किंवा नाही. तुमच्याकडून आन्सर एक्सपेक्टेड आहे. 50 KVA कॉमा सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर हॅज the turns ratio of has the turns ratio of 300:20. Full stop. Primary induced EMF is 2200 volt with 50 Hz supply. Find out the secondary induced EMF and primary, comma, secondary current. Primary and secondary current. Example ekdam simple ahe. Example is very simple. Write down the first of all given things, use the formula and find out the value.
वैल्यू आले का? हेलो एवरीबडी गॉट द वैल्यू? हाँ कुनी तरह टाक लेला है आई वन ची वैल्यू 27.72 हाँ व्हाट इज आई टू सर आई वन इज इक्वल टू 1.66 चेक करा आई वन ची वैल्यू चेक करा सर आई टू इज इक्वल टू 2500 एम्पीयर चेक करा सिंपल है रे यार डिफिकल्ट ऐसे काहीच नाही आहे आय वन ची आय टू ची व्हॅल्यू टाका किती ते बघा चॅट बॉक्स मध्ये टाका बरं सगळ्यांनी कुणाचे ज्याचे व्हॅल्यू आले त्यांनी टाका आपण चेक करूया हा ही व्हॅल्यू कुणाची आलेली आहे आय थिंक 22.72 इट इज करेक्ट अँड माइट बी आय टू इज 340.92 माइट बी दॅट इज करेक्ट अरे जर तुम्हाला अजूनही कॅल्क्युलेशन करता येत नसेल तरी ह्याच्यासारखी वाईट गोष्ट आहे करे कुठली आय वन बऱ्याचशा जणांचा करेक्ट आलेला आहे आय टू किती आलाय सांगा आता करेक्ट काय काय जणांचा एकदम करेक्ट आलेला आहे बघा मी सॉल्व्ह करतो हित आता काय दिलेलं आहे सगळ्यांनी बघा इकडं गिवन थिंग्स हा टर्न्स रेशो दिलेला आहे म्हणजे काय एन वन एज टू एन टू विच इज इक्वल टू 300 एज टू 20 प्राइमरी इंड्यूस्ड ईएमएफ म्हणजे काय ई वन किती दिलंय 2200 व्होल्ट फ्रिक्वेन्सी दिलेली आहे एफ इज इक्वल टू 50 हर्ट्स आता बघा काय फाइंड आउट करायचंय ई टू कुठला फॉर्म्युला युज करणार ई टू डिवायडेड बाय ई वन इज इक्वल टू एन टू डिवायडेड बाय एन वन ई टू ची व्हॅल्यू काढायची ई वन ची व्हॅल्यू दिली आहे 2200 इज इक्वल टू आपल्याला देताना एन वन डिवायडेड बाय एन टू दिलेला आहे त्याला एन टू डिवायडेड बाय एन वन करा काय येणार आहे 20 डिवायडेड बाय 300 सो ह्याच्यावरून ई टू ची व्हॅल्यू काय येते व्हॉट विल बी द व्हॅल्यू ऑफ ई टू 146.66 व्होल्ट सगळ्यांची एवढी आली का आता येस सर आता आपला ट्रान्सफॉर्मेशन रेशो काय ई टू डिवायडेड बाय ई वन इज इक्वल टू व्ही टू डिवायडेड बाय व्ही वन आता ई टू किती आहे 146.66 ई वन आहे 2200 इज इक्वल टू व्ही टू डिवायडेड बाय व्ही वन म्हणजे व्ही टू इनडायरेक्टली किती झाला 1466.66 आणि व्ही वन किती झाला 2200 सो यूज द फॉर्म्युला के व्ही ए इज इक्वल टू व्ही वन इंटू आय वन डिवायडेड बाय 1000 आता के व्ही ए किती दिलाय 50 इज इक्वल टू व्ही वन ची व्हॅल्यू 2200 इंटू आय वन डिवायडेड बाय 1000 सो व्हॉट विल बी द व्हॅल्यू ऑफ आय वन आता ह्याच्यावरून आय वन ची व्हॅल्यू काय ती किती येते व्हॅल्यू आय वन ची 22 एम्पियर सरांनाच कॅल्क्युलेशन करावं लागतंय 1000 इंटू 50 डिवायडेड बाय 200 22.72 बरोबर आहे का यस बरोबर 22.72 एम्पियर आय टू कसं आहे
KVA is equal to V2 I2 divided by 1000. So KVA 50 is equal to V2. How much it is? 1466.66 into I2 divided by 1000. So find out the value of I2 from this. How much it is? 340.92. Okay, I will make the calculation and then I will. 340.92 ampere. Lihun gaya. Those who have not got the answer, they can write down in their notebook. लेक्चर चल रहा है completed everyone झाले का सगळ्यांचे yes sir okay
आता बघा एक अजून एक टाइपचे एक्झाम्पल विचारलं जातात या ट्रान्सफॉर्मरवर. बघा आता व्हॉट इज अवर ई एम एफ इक्वेशन. ई वन इज इक्वल टू 4.44 एफ फाय एम एन वन. ओके, जर मी एन वन ह्या साईडला आणला, इफ आय विल मेक इट टू द लेफ्ट हँड साइड, सो व्हॉट विल बी दॅट. ई वन डिवाइडेड बाय एन वन इज इक्वल टू 4.44 एफ फाय एम. आता हे काय ई एम एफ, हे काय टर्न्स, आणि ही जी क्वांटिटी आहे टोटल क्वांटिटी, ह्या क्वांटिटीला काय म्हणतात, ई एम एफ पर टर्न. काय म्हणतात या क्वांटिटीला, ई एम एफ पर टर्न. का बघा, हे ई एम एफ, दिस इज पर अँड दिस इज टर्न. Whenever we are going to divide the induced EMF with respect to what I can say number of turns, whatever that quantity is there, that is called as the EMF per turns. Manje, jar tumhala example madhe asa dila, the value of EMF per turn is 15 volt. Barabar hai? Manje, EMF per turn cha formula kaya ala hita? What will be the formula for EMF per turn? That is 4.44 F5M. Ani hechi value kiti asnar hai? That is 15, which is equal to 4.44 F5M. Sagalyana kalay ka EMF per turn cha concept, sagalyana kalay ka what is meaning of EMF per turn? Yes sir. Whenever we are going to divide the EMF with respective number of turns, whatever the remaining part is we are getting, that is 4.44 F5M, that is nothing but the EMF per turn. Got it everyone? Kale like kasa karna? Everybody? Yes sir. Can we go forward for solving example on this? Yes sir. बघा एक सिंपल एक्झाम्पल घेऊ, जास्त वेळा विचारत नाही, हे पण माहित असावं आपल्याला, परत विचारलं तर देर शुड बी नो प्रॉब्लेम. ओके बघा, ईएमएफ पर टर्न, ईएमएफ पर टर्न ऑफ 10 केव्हीए कॉमा 2200 by 230 volt comma 50 hertz transformer is 15 volt. Calculate काय म्हणतात बघा, calculate primary and secondary turns, primary and secondary turns. Okay, with maximum flux density if the area of cross section is If the area of cross section is 0.044 meter square. Barabar hai? Now, baga, which are the given things to you? We can write here. Pahila kai manle? 10 KVA. KVA chi value kiti dilele ahe? 10. EMF per turn. कुणाचा सांगितलाय, 10 केव्हीए 2200 बाय 230 व्होल्ट. ओके,
म्हणजे जर तुम्ही ई वन कन्सिडर केलं दॅट इज ऑफ व्हॉट 2200 व्होल्ट, ई टू कन्सिडर केलं 230 व्होल्ट, फ्रिक्वेन्सी दिली आहे 50 हर्ट्झ, आणि ई एम एफ पर टर्न ह्याचा सगळ्याचा किती आहे असं सांगितलंय 15 व्होल्ट. म्हणजे ही कशाची व्हॅल्यू दिलेली आहे, ई एम एफ पर टर्न किती आहे 15 व्होल्ट. आता आपल्याला काय करायचं आहे, प्रायमरी अँड सेकंडरी टर्न्स म्हणजे एन वन एन टू फाइंड आउट करायचं आहे. मॅक्झिमम फ्लक्स डेन्सिटी बी एम पण फाइंड आउट करायचं आहे विथ एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. त्यांनी किती दिलाय, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन 0.44 मीटर स्क्वेअर. बरोबर आहे, हे कळलंय का सगळ्यांना, गिव्हन थिंग्स कळलेल्या आहेत का? एव्हरीबडी गॉट द गिव्हन थिंग्स? ओके, आता बघा मी फॉर्म्युला युज करतो कुठला, विच फॉर्म्युला आय एम युझिंग, ई एम एफ पर टर्न्सचा. बघा ई एम एफ पर टर्न काय फॉर्म्युला, 4.44 F ∅ m. आता इथल्या कुठल्या कुठल्या व्हॅल्यू मला नोन आहेत, 15 दिलेला आहे ई एम एफ पर टर्न्स, 4.44 × फ्रिक्वेन्सी 50 दिलेली आहे, अँड 5 m. सो फ्रॉम दिस इक्वेशन फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ फ्लक्स. किती येते फ्लक्स व्हॅल्यू कोण सांगते का? हाउ मच व्हॅल्यू यू आर गेटिंग, 0.0675 वेबर. This is the value of maximum flux. Now, what I have to find out? Maximum flux density. Kashi find out karnar maximum flux density? Bm is equal to phi m divided by A. Phi m apan kaadlela hai. Kiti hai 0.0675 divided by area dilela hai 0.044. So find out the value of maximum flux density. बघा मी फाइंड आउट करतो 1.535. करेक्ट, 1.53 टेस्ला. नाउ आपल्याला काय करायचं आहे, प्राइमरी अँड सेकंडरी टर्न्स काढायचे. यूज करा फॉर्म्युला प्राइमरी साठी, ई वन इज इक्वल टू 4.44 F ∅ m n1. ई वन किती आहे, 2200 is equal to 4.44, frequency dilele hai 50 into phi m dilela hai 0.0675 kadlela hai into n1. tar n1 chi value kiti yete mala sanga, 146.81. सो टेक इट नियरली इक्वल टू 147. ओके, नाउ यूज द फॉर्म्युला फॉर फाइंडिंग एन टू, ई टू डिवाइडेड बाय ई वन दॅट इज इक्वल टू एन टू डिवाइडेड बाय एन वन. ई टू किती दिलेला आहे, 230 डिवाइडेड बाय 2200 इज इक्वल टू एन टू काढायचं आहे, एन वन ची व्हॅल्यू 147. सो एन टू व्हॅल्यू किती, ते चेक करा, नियरली इक्वल टू 15.36. किती येते, बरोबर आहे का? 15.368. दॅट इज नियरली इक्वल टू 15. ओके, so write down this example, write down fast, time is over, fastly write down. I will take attendance meanwhile.
Leela, completed everyone? Yes, sir. I will wait for 1 minute again. Okay. So, just I will close now.